तिकडे विकेट चं पतन. एक एक मॅच जिंकलेला आहे. हा दुसरा मॅच विजेता दोन्ही सिंग आमने सामने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग न करता बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गोदेश्वर एलिबनने आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केले हर्ष पॅटर्न. स्ट्रोक का एक एकदम खूबसूरतीमध्ये कव्हर बाउंड्री क्लिअर करताना कंप्लीटली फेस ऑफ द बॅट अँड हिट थ्रू द कवन एक्स्ट्रा कव्हर फॉर 4 रन्स. कडून आज पॅटर्न टीम साठी हा मोठा हादरा असेल मी म्हणेन, कारण अश्रू परतल्यानंतर सामन्याचे सूत्र खऱ्या अर्थाने 3 क्रमांक मैदान जवळ आला होता ना मयुरेश दिगंबर पाटील त्याच्या हाती होती, परंतु साफ साफ निराशा केली. बॅकफुटवर जाताना पंच करायचा बॅटचे आहेर कडा आणि तिथे स्लीप मध्ये तैनात लाजबाब प्रसन्ना जो स्कोरर सुरेख स्कोरची भूमिका निभावतो. जेव्हा जेव्हा गोटोडीचे ते निवृत्ती होते आम्ही धर्तीवर निवृत्ती मैदानावर आल्यानंतर त्याची स्कोरिंग, परंतु काय झेल टिपल्याल आणि काकाने झेल टिपला, कारण हर्षन हा त्याचा पुतण्याच्या गोलंदाजावर काका झेल टिपताना पाहिला. एक आशय जीपीएल प्रेझेंट बाय अक्षय धर्मामत बॅकफुट व्हॉट अ लवली स्ट्रोक, पण प्रोटेक्शन करता डीप कव्हरला शत्रक्षण नाही फक्त अवघी सिंगल मिळते. आल्या किरण जेव्हा स्ट्राईक मिळालं पण आपल्या आवडत्या बॅटने मात्र बॅकफुटवर जाताना डीप कव्हरला दिशा दिली होती, सिंगल अर्जित केली, सिंगलने खातं खोलते किरण, सिंगलने पुढे जातोय बॅटिंग करताना. इथे हर्ष पॅटर्न जो तुलसीदास पाटील यांचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला पहिलं गोदेश्वर आदरणीय काँग्रेस कार्यसम्राट माजी नगरसेवक बाळकृष्णजी पाटील यांचा हा गोदेश्वर टीम आहे. तो पाहतोय फिल्डिंग करताना पहिलं ओव्हर हाताळलं, पहिलं ओव्हर अतिशय जबरदस्त हाताळलं, कारण त्या ओव्हरमध्ये अवघ्या फक्त 5 धाबा एक चौकार लागण्यानंतर खर्च केली होत्या. इन ॲक्शनमध्ये हर्षन भगवान पाटीलने नाव लेफ्ट हँड दिलीप सुप्पर बॉलिंग अतिशय जबरदस्त चेंडू पळवल्यानंतर चेंडूवर स्विंग घेतलं होतं, नॅचरल आउटस्विंग पाहायला मिळाली. यावेळी दिलीप गोलंदाज दावखुरा गोलंदाज ऑर्थोडॉक्स स्पिनमध्ये टाकलेला हा लाजबट टप्पा पडल्यानं वळंग मिडल आणि ऑफकडे वळाला चेंडू, सुपर लाईन लेन दुसरं ओढ आतलं जातं, फक्त 6 धाबा आहे स्कोरवरती. टक आवाज आले जाईल कुठपर्यंत, जिथे जायचं तिथे पोचवलं आणि मिळाल्या 6 धाबा, त्याचे टक आवाज नतीजा षटकार. सहाने मात्र सपकर पोहोचते 12व्या धावसंख्येवर आम्हाला सहकार्य करण्यासाठी. साथी स्कोरर आजच्या घडीतला गोटुळीचा मिमणे सर्वात यशस्वी गोलंदाज
कारण त्याच्या नावावर तब्बल फायनलमध्ये पाहिलं तर 3 हॅट्रिक आहे. 3 हॅट्रिक घडण्याचा कारणामा केलं रोनाल्डने, याचा सार्थक अभिमान आहे गोटोली गावाला. कार्यसम्राट नगरसेवक सूरज बालाराम पाटील जे गजान कुक्षेत. लवली ऑफसाइड ऑप्शन, लवली बॉलिंग थ्रू द एक्स्ट्रा कब. जोपर्यंत जाईल फिल्डिंग करेल फिल्डर तोपर्यंत एक घेतली जोर फेकेल तो आरामात 2 धावा मात्र अर्जित केले आहे स्ट्रोकवरती. बॅट्समन आहे कुणाल अजय म्हात्रे इज अ फुल नेम ऑफ द बॅट्समन टू हिट एक्स्ट्रा कब ऑफ इजन गेटिंग टू अँड ही मूव टू नाव इंडिव्हिज्युअल 8 अलॉंग विथ द मॅक्सिमम. पुढे हर स्पार्टनला घेऊन जाते 15 1.5. दुसरा चेंडू दुसऱ्या ओवरचा शेबटचा चेंडू असेल. 7 चेंडूचा खेळ बाकी. 7 मोठे मोठे फटक्यांचे मोठ्याले फटक्यांची आवश्यकता आहे. 30-35-35-40 कन्वर्ट करण्यासाठी दर्जेदार आतिषबाजी अंदरून मिस टायमिंग शॉट गुटमाराचा जोपर्यंत स्ट्रिक्स जाईल फील करेल प्रसन्न आणि जाऊन लावेल नतीजा. जे हो घडणार नव्हतं जे घडणार नव्हतं पाहिजे नेमकं काय घडलं त्याच्या ज्या बॅट्समनच्या मध्ये एक चांगला दर्जेदार षटकार. त्याला मात्र दिलेलं होतं रात्रीचं केडे 2 वाजता ते तेजस पाटीलचे पारुतीचे कॅश प्राईज रुणालला मिळालं होतं आणि याच इर्तीवर त्याच फायनल मधलं ते आणखी एक हॅट्रिक जेव्हा पूर्णपणे बॅटपुटवरचा 9 धावा डिफेंड केल्या होत्या रुणालने. किती रेकॉर्ड आहेत. सार्थक अभिमान आहे प्लेअर ऑफ द सिरीज जे गजान कुक्षेत इज अ बॉलर ऑलमोस्ट 13 विकेट द हॉल दिस इज अ क्लीन बॉल सुपर बॉलिंग फर्निचर टू स्ट्राय यू मीस आय डेफिनेटली हिट टू द अपसाइड ऑप्शन. आडवी इष्टी केली उजवी डावी इष्टी आजवी उरते नतीजा फलंदा त्रिफलाजीत बाद. काय झोंबला त्याला खईस का काय तरी चाल छोड के निकल जाएंगे ऑलमोस्ट तुम्हें कैश करेंगे. फक्त 5 धावा 2 विकेट घेतल्या ना तिथेच मात्र पूर्णपणे दबला गेला मीकडं बॅटिंग करताना हर्ष बार्टन. त्या दबलेल्या ओझ्याखाली अजूनही माझ्या डोळी वर करण्याची एकही संधी दिली नाही. तदनंतर दिलीप असेल आणि नुकतंच सुरुवात क्लीन बोल्ड करताना इग्नेश केले फलंदाज बाद झाला अर्थातच किरण. 3 गडी बाद 15 अशी दयनीय अवस्था. 3 वरची मॅच अक्षय धर्मा मात्र प्रेझेंटेड GPL 2024 एक दिवशी मान सन्मान सर्वांना एकत्र करण्याचं क्रिकेट गावाचं एकत्र करणं. लवली बॉलिंग आहे सुपर बॉलिंग एक्सलंट डिलिव्हरी नो आन्सर टू द बॅट्समन टू द हीट मॅक्सिमम इज अ कम्प्लिटली बिटन अँड बॉल वेन टू द बियॉन्ड द स्टंप. धाव मात्र मिळते स्ट्रीम सिंगलने 16-3 शेवटचं ओढ चाकताना हाताळताना 4 चेंडूचा खेळ बाकी. रुणाल आमच्या साथीला लाजबाब ग्रेट ऑलराऊंडर परंतु त्यापेक्षा खऱ्या अर्थाने त्याने गोलंदाजी नाव उज्ज्वल केले रुणा म्हात्रे. ओ हो हो टप्पा पडल्याने एकेकने उसली घेतला. स्वेल लेगचे अंपायर बंटी कांबळे यांनी सांगितलं बिजूला डेफिनेटली इट्स अ वाईट. उंच डोक्यावरून गेलेला चेंडू समोर आहे परस ज्याला मात्र चुनार ज्याला म्हटलं स्पर्श करतो पारस. चेंडूला स्पर्श केलेला षटकार पारसने करायला हवा अकरा. नाव मध्ये पारस आहे जादुई नाव. दगडाला स्पर्श केल्यानंतर सुणे करण्याची क्षमता आहे आणि इथे बॉलला स्पर्श केल्यानंतर आउट होण्याची मात्र निश्चित इथे आपण पाहिला खेळ पारस. अवघ्या 1 धावसंख्येवर तो तंबूच्या असणारा. गडी होते 5 बाद 5 गडी बाद
अगदी कमी स्कोर पाहिला बॅटिंग करताना इथे गोदेश्वर इलेव्हन फक्त आणि फक्त 17 फॉर लॉस ऑफ द 5 विकेट. खराब क्रिकेट शॉर्ट सिलेक्शन पाहिलं एकीमध्ये परफेक्ट मिडल नाही खरी अपेक्षा तर अशोकडे. अशोकने फक्त साफ साफ निराकर 3 चेंडूचा सामना केल्यानंतर अवघी 1 धावत्यानं किरण 1 नंतर मयुरेश दिगंबरती हा मोठा खेळाडू एक थोडासा मात्र व्यावसायिक क्रिकेट खेळेल असं वाटलं होतं. कम्प्लिटली चौकानंतर खडकेने सुरुवात केली होती पण मॅचची कडा प्रसन्नाचा तो झेल आणि त्याची खेळी मात्र दिली तमाम. नंतर परतला अर्थातच पारस आणि अशा प्रकारे 5 गडी बाद 17 अर्धा संघ तंबूत 3 चेंडूचा खेळ बाकी. इज्ञेश बॉलिंग मार्कवर व्हेरी गुड बॉलिंग अँड सुपर बॉलिंग अपसाईड ऑप्शन अवे फ्रॉम द बॉडी लवली बॉलिंग. याच इज्ञेशला 2 वर्षांना खूप मार खाताना पाहिलं पण निलेशचा असलेला संपूर्ण MS गोटिलेचा असलेला हा विश्वास दाखवला आणि त्याला एक नवी उत्साह दिला. येस जॅक असो निलेश असो संपूर्ण संघ मी म्हणेन राकेश प्रतिष्ठान MS गोटवली याने त्याला उभा राहिला मात्र वेळ दिला आणि याचा नतीजा पहा कशी गोलंदाजी चालली इज्ञेशची. पहिले विकेटने सुरुवात सिंगल डॉट आणि पुन्हा एकदा वाईड खराब चेंडू 18 स्कोर आहे 18 for 5. आणि DY पाटील सारख्या मोठ्या या मैदानावर तर लेदर क्रिकेटही खेळतोय असे छान माहिती MS गोटुलचे कॅप्टन अरे राकेश प्रतिष्ठानचे कॅप्टन निलेशने आम्हाला सांगितले. इज अ वेल्ड लेदर क्रिकेट ॲट DY पाटील टीम असे सुरेख कामगिरी करणारा हा गोटुलगाचा तारणार यंगस्टार गोलंदाज पुन्हा जातोय शेवटचा ओव्हर हाताळता बॉलिंग मार्क फ्रॉम गोदेश्वर. हार्स पॅटर्नची एकदम केबळवणी अवस्था 5 गडी बाद 19 फक्त धावसंख्या फटका चांगला शेवटचा चेंडू काऊ कॉर्नरकडून ओ लवली थोरी यार परंतु कलेक्शन खराब नतीजा जिथे आउट होता तिथे दुसरी धाव काढण्यामध्ये यश मिळालं. अशावर पहिला इनिंग इथे झालं समाप्त 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे हर्ष पॅटर्नने धावा केल्या 22 धावांचा स्मॉल टार्गेट. पहिल्याच मॅचमध्ये 57 टार्गेट दुसऱ्या 42 नंतर आता आलेख मात्र थोडा खाली होत चालला आहे नंतर 37 आणि नंतर पाहिलं तर अजूनही 30 थोडासा भर आणि आता फक्त आणि फक्त लागल्यात 21 22 धावांचा 3 ओव्हरमध्ये टार्गेट सेट केलं. थोडासा वेळ आहे आणि वेळ देऊया आपण एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी DJ कडे जाऊया. अरे DJ सुमधुर संगीत के साथ सर जो संदेश मात्रे यांची टीम आहे एका बाजूला जयंत पाटील द गिरिजा वॉरियर्स बरोबर आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या राईट साईडला जेवणाचे काउंटर्स उपलब्ध झालेले आहेत. तुम्हा सर्वांना विनंती आहे GPL 2024 हा जेवणाची लज्जतदार चवदार जेवणाचा आपण आनंद घ्या. प्रेझेंटेड बाय अक्षय धर्मा मात्रे नाईसली गावकीला संपूर्ण मोहल्ल्याला संपूर्ण गल्लीला एकत्र करण्याचं हे छान काम केलं आमच्या अक्षयने. द डायसिंग डायनामिक प्रेझेंटेड गोटवली प्रीमियर लीग 2024 आणि तिथेच मॅच क्रमांक असावी. एका बाजूला आपण पाहिलं नुकतंच बॅटिंग करताना टॉस हरल्यानंतर हर्ष पॅटर्नने केवळ 21 जाब्या 5 गडी बाद आव्हान दिलंय समोर 22 गोदेश्वर जे बालकृष्ण पाटील सन्मान्य माजी कार्यसम्राट नगरसेवक आहेत त्यांची टीम त्याच्या विरुद्धमध्ये करताना हर्ष पॅटर्नने केवळ आणि केवळ 21 टार्गेट. काही होऊ शकतं क्रिकेट आहे मित्रांनो एखादा गोल्डन आर्म एखादा जादूबारी गोलंदाजी पाहायला लागला तर होत्या तर नव्हतं करू शकतो. जी चालाकी केली कॅप्टनने हर्षन भगवान पाटीलने ती चालाकी केली तशी बुद्धिमत्तेचा वापर केला वेगवेगळ्या ठिकाणी टप्पे सोडले ना तर बेहाल करू शकतात. वाय नॉट आजपर्यंत इतिहास आहे. लो स्कोर मॅच असताना ते अलग अंदाजामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आणि जे प्रेक्षक आहे इथे उपस्थित GPL पाहण्यासाठी
त्यांचं मनपूर्वक या स्पर्धेचे शिल्पकार अक्षत धर्मा मात्रे यांच्याकडून मी हार्दिक असं स्वागत करतोय. आणि जे जुळले आहेत जी टी सी या थेट प्रेक्षकपाहण्यात त्याही प्रेक्षकांच्या मनाच्या अंतकोणात आम्ही सचे स्वागत करतोय. गोठवली प्रीमियर लीग 2024 दरात एक दिवसीय स्पर्धा रंगते मैदानामध्ये नू येती गोठवली हे लाजबाब ऐतिहासिक मैदानावर 22 बनल्या 7 धावांच्या सरासरी थोडीशी उंची आहे. 3 खेळ 21 बनवल्या 22 धावांना उत्तर देण्यासाठी आघाडीची जोडी हर्षन भगवान पाटील आणि तोच हर्षल एच फॉर हाय 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 क्लास क्रिकेट पाहायला मिळेल काय, कारण तेवढ्या धावांची नितांत आवश्यकता नाही. फक्त गोलंदाजांनी चालली ना तर मॅच चालवेल, आणि त्यासाठी मात्र दिलं गोलंदाजा भार अर्थातच स्वतः कॅप्टन ऑफ द टीम मयूर दिगंबर पाटील लेफ्टन राईट आहे येस राईट ही जस्ट लाईक द भूषण पाटील डाव करताना गोळ फलंदाजी उजव्या तोने गोलंदाजी सेम टिपिकल स्टाईल राईट फ्रॉम द विकेट. फुल टॉसने सुरुवात केली, बॅटला प्रॉपर टायमिंग करू शकला नाही, कुरवाळत काय चालला. जो तो वाईटी डीप स्केलेगचा क्षेत्ररक्षण आहे ना तो एल फील करेल अशू द बेस्ट फिल्डर ऑफ द नवी मुंबई. कलेक्ट द बॉल अँड थ्रो इथ कम्फर्टेबल सिंगल ओपन द अकाउंट बाय कॅप्टन अर्शन ओपन द अकाउंट ऑफ द टीम अर्थातच गोदेश्वर. बिनगडीबाद एक क्लास क्रिकेट हलकीशी वाहणारी ही फिल्टरेशन करणारी हवा दी ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याला खूप मात्र उपयोगी पडते. कारीकडून वाहणाऱ्या झाडाझुडपा पानांना फिल्टर करूनही सुगंधित ऑक्सिजन हवा मैदानावर चालू आहे. लपली टप्पा पडल्यानं गुडल्यानं एका काही उचली घेतली, उचली घेतली चेंडूला उत्तर नव्हतं हर्षलकडे. याच्या टॉपाची ही बॉलिंगची आवश्यकता आहे. हे चेंडू जर पिचिंग केले खांद्याचा वापर करताना जस्ट फिंगर्स रोल तर मजा येईल मॅचला. लो स्कोरिंग असले तरी ती दमखम आहे याच गुणांदाज या खेळाडूकडे. त्याने पाया मजबूत जर रचून दिला ज्याप्रमाणे हर्षनने रचून दिलं तसा पाया जर रचून देतोय तर मॅचला धमाल, मॅचला एक वेगळंच करवट रूप घेतलं जाईल. फक्त एक चला गिरिजा वारिस टीमचा कॅप्टन का स्मित हार्दिक ब्लास्टर कॅप्टन आहे उपस्थित. जोरदार अपील तोपर्यंत सुरक्षित बॅट्समॅन इज अ व्हेरी रिस्की सिंगल नाव टेकन बाय हर्षल अँड हर्षन. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. वॉट अ क्लेवर बॉलिंग यार. असं झुंजवला ना बॉलर ना तर अक्षरशः कठीण परीक्षा असेल बॅट्समॅनची. धावा कुठून गॅपमधून काढावा, बॅटमधून धावा कशा पकडावा हा प्रश्न पेचात पडणारा टाकू शकतो फक्त गोलंदाज, आणि ती क्षमता फक्त बॉलरकडे असते अशा लो मॅचेस जिंकून देण्याची. पुन्हा तर मिस्टर मिक्स्ट्रोक बॅटच्या आतल्या कडेला कुरवळत चालत चुंबन घेऊन चाललाय. जिथे डीपला बायडिश अशू वॉट अ लवली थ्रो सटीक थ्रो ऑन द परफेक्टली हँड ऑफ द बॉलर. ओनली सिंगल ऑन दिया फक्त सिंगल मिळते. हलकीशी धावसंख्या 22 धावसंख्या उत्तर देणार. पहिलं ओव्हर हाताळताना स्वतः कॅप्टन ऑफ द टीम मयूर दिगंबर पाटील 4 मध्ये 3 धावा. गिरिजा वारियर्स प्लीज कॅप्टन या, कारण स्मित हार्दिक वास्टरचा कॅप्टन बसे. चला घेऊया टॉस. नाईस बॉलिंग, नाईस पुल ऑफ द जॅक, दॅट इज अ नो मॅन इज द्या. शत्ररक्षण खाली अशू गेला आहे परंतु वेल मात्र निघून गेली होती, कारण चुंबन घेतलं होतं सीमारेषेला अर्थातच 4 रनो केली. 7 धाबा पोचते चौकाने बॅकफुटवर गेला शॉटम जॅक केला. दॅट इज अ लवली शॉट बाय हर्षल. संदेश मात्रे यांची टीम शेमरॉन हॅटमार इज अ ग्रेट वेस्ट इंडियन्स अटॅकिंग त्याची उपमा दिली आहे. आणि निखिल पाटील अलॉंग विथ या स्पर्धेच्या करता दत्ता शिल्पकार ज्याने माध्यमांनी प्रेझेंट केले GPL ते अक्षय धर्म मात्रे. येस किती नावं आहे सुमित डके प्रिंच पारशा नाव द फर्निचर डिस्ट्रॉय. खऱ्या अर्थाने चौकार टोकून चांगली सुरेख असा सुरुवात केली होती हर्षलने. आदिशक्ती मित्रमंडळ सामाजिक मित्रमंडळच्या जी माध्यमातून जी पहिला स्पर्धा निर्मला देवी प्रेरणी ती स्पर्धा अक्षरशः हर्षलने गाजवली होती, आणि तिथेच या फलंदाजाला प्लेअर ऑफ द सिरीज हा मोठा किताब देऊन तिथे गौरवण्यात आलं होतं. तो फलंदाज अखेरकार फर्निचर डिस्ट्रॉय होताना त्रिपलाचित बाद होताना तंबूच्या आश्रयाला. एक गडी बाद पहिलं विकेटचं पतन 7-1 अशी किमतीवर विकेट मिळवली. अखेरकार गोड शेवट गोड केला मी म्हणेन मयूर दिगंबर पाटीलने. ओरची झाली पहिली संमती 7-1. तर गिरिजा वॉरियर्स टीम कॅप्टन ऑन द टॉस नेक्स्ट मॅच
चूज द बॉलिंग फर्स्ट, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच चांगली साथ मिळते कारण टीम मॅनेजमेंट त्याला दिलेली साथ म्हणून वेगळ्या दिशेने जातोय. व्हेरी क्विक, ज्या वेळेनुसार सामने पाहिजे होते ना त्या वेळेनुसार सामने सुरू आहेत. एकत्र करणाऱ्या सर्वांची स्पर्धा आणि ते उभी करण्याचं त्याला नवी फिनिक्स पक्षाच्या बरंबाराने उभारण्याचं काम अक्षयने केले. लाजबाब जी पी एल आपल्या समोर प्रेझेंटेड बाय अक्षय धर्मा म्हात्रे. तिथे पहिली ओवरची झाली समाप्ती, 22 धावांचं टार्गेट. ते चेस करताना गोदेश्वर हा टीम एक गडी बाद साथ, चांगली गुणंदाजी टाकली कॅप्टनने, एक नवी दिशा दाखवली. पॉइंट खडे केले, पॉइंटच्या बाजूला कव्हर पॉइंट आहे, शॉट एक्स्ट्रा कब लॉंग पॉइंट इज लॉंग ऑन डीप मिड विकेट डी स्क्वेअर लेग, अनदर ऑन साइड 38 आपण पाहू शकतो. वाईट डी शॉर्ट स्क्वेअर लेग अँड बॉलिंग मार्क पर रवी जाधव, पाठीमागे रुमाल ही खासियत आणि ओळखण्याचा संकेत मात्र दिलं होतं. एप्रॅकवर चेंडू कंपेटिव्ह मध्ये मारलेला स्ट्रोक, हुक केला जस्ट लाईक द अंदा स्टाईल ऑफ द कपिल देव निकेन्स हुक शॉट. कमी वेळा पाहायला मिळतं हुक शॉट कारण शॉट ऑफ जॅक या त्याच्यामध्ये थोडासा त्याच्या आसपास असणाऱ्यामध्ये त्या स्ट्रोकने हुकला मात्र वेगळे वळण दिले. एक फिनिशेशन जस्ट सेम स्टाईल ऑफ द हुक इज अ शॉट ऑफ जॅक. सिंगल मिळाली, सिंगल ने आठ. पहिल्या चेंडूवर शॉट ऑफ टप्पा पडणार, एक उचली घेतली बॅकफुटवर गेला आणि खड्या हाताने त्याला घोषांक क्षेत्रामध्ये पाठवलं सिंगलसाठी. सिंगल अर्जित केली हर्षनने, सिंगल पुढे स्कोर जाते. गोदेश्वर इलेव्हन टीमचा पोचते 8 बनवायच्या 22 3 वरची मॅच. हर्ष स्पार्टन या टार्गेट समोर केले. मॅच क्रमांक 6 जी पी एल गोठिवली प्रीमियर लीग, द जेंटलमॅन प्रीमियर लीग, ग्लोरियस प्रीमियर लीग, गोल्डन प्रीमियर लीग. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, सन्मान्य डेरिव्हरी. बॅटच्या खालून उत्तर नव्हतं, एका काही उचली घेईल, अंदाज चुकला हर्षनचा, नतीजा चेंडू डॉट. लाजबा बॉलिंग, हे परिवर्तन अपेक्षित आहे आणि पाठीमागला असलेला हातरुमाल त्याची ओळख मात्र पटून देत असं छान ऑब्झर्वेशन केलं विघ्नेशने. हे संकेत आहे का रवी जाधव ओळखला जातो पाठीमागला ते रुमाल. बऱ्याच वेळेला इंटरनॅशनल क्रिकेट अशा घालतात हातला आलेला ओलावा त्याला पुसण्यासाठी, त्याला ठीक टाकण्यासाठी. आयटम ओवर द विकेट, बॅकफुट वन, मिस टायमिंग स्ट्रोक, मिस टायमिंग स्ट्रोक. जिथे शत्रक्षण येतोय मयुरेश पाटील फील करे सिंगल, मात्र आरामात सिंगल अर्जित केली. पुढे सरकवलंय स्कोर गोदेश्वर इलेव्हन टीमचा, एक गडी बाद 9 धावा. मॅच रंगायला सुरुवात केलेली आहे. एक एक चेंडू लाखामोळात आणि प्रत्येक चेंडू चर्चा केली जाते, पण अशा वेळी जास्त चर्चा करू नका कारण जे सुरळीतपणे चाललेला मॅच त्याचा कुठेतरी मात्र व्यत्यय येईल, रुकआउट येईल. त्यासाठी नम्रतेची विनंती आहे, नॉट ऑफनली टू गो अँड गिव द ॲडवाईस टू एव्हरी बॉल टू द बॉलर. इथे हंबेल रिक्वेस्ट फॉर द कॅप्टन. पॉइंट पॉइंट कब शॉट एक्स्ट्रा कब लॉंग ऑन लॉंग अप अँड मिड विकेट. ग्रेट बॉलिंग आहे, सल्ला सुपीक दिला होता कॅप्टनने डेफिनेटली. ऑफसाईडला ऑफसाईड अगदी जवळून बॅट, बॅटला लागून बंटी कमली यांचा आम्हाला इशारा का स्लिप असती ना तर वेगळा निर्णय द्यायला लागला. कॉट बियॉन द स्टंप इज जस्ट ऑफ द शॉट थर्ड मॅन बाय बाय द नॉट द बॅट टच. ही बायची धाव अतिरिक्त धावसंख्या मिळते, 10 धावसंख्या स्कोरवर. यानंतर 12 धावांची आणखी आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 12 धाव, व्हॉट अ मॅच, लो स्कोरिंग मॅच. ही आटपाफगी बुंदा इन टू द ब्लॉक, पण LPW नाही याची दक्षता घ्या. या स्पर्धेमध्ये नो LPW, क्लीन बॉल यार, व्हॉट अ बॉलिंग. चेंडू फलीला चकून, दोन पायांना चकून, अखेर का चेंडू आधळला इष्टांवर. नतीजा बॅट्समन त्रिपराजित. काय झोंबला त्याला खईस का? आणि आम्हाला सांगितलंय की हा रिव्हर्स शिफ्टचा बेताज बादशाह आहे. बघूया बेताज बादशाह रिव्हर्स शिफ्ट, पण इथे 12 धावांची आवश्यकता, चेंडूवर आहेत फक्त 7. काय मॅच आणली यार. आणि रवीने एक एक बॉल इथून निखरून पाहिलाय का कोणत्या दिशेने मी पिचिंग करू, म्हणजे एक एक स्कोरिंग करत निसता आला नव्हता, त्याने ऑब्झर्व करत होता बॉल कुठे पण टप्प्यामध्ये टाकतो पिचिंग. लवली बॉलिंग रवी जाधव, लास्ट टेबल राईट मोर विकेट कंप्लीटली जो. अनदर गुड बॉलिंग, गुड बॉलिंग यार, ऍब्सोल्युटली एंड ऑफ द सेकंड बॉल, व्हाट अ मॅग्निफिसेंट बॉलिंग पेस ऑफ द रवी जाधव. कडक बॉलिंग यार,
कारण जो मॅच 22 धावांचं फक्त माफक आव्हान असताना 2 ओव्हरमध्ये या 2 बॉलरने कमाल करताना अवघ्या फक्त 5 धावांच्या 10 धावा खर्च केल्यात. नाईसली बॉलिंग, नाईसली बॉल. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ, वॉट अ मॅच म्हणून म्हटलं होतं. फक्त गोलंदाजी जादू करू शकतो आणि तीच जादू करताना 2 बॉलनं जादू दाखवली मैदानावरती आणि जे लो स्कोर आहे त्याला परफेक्टली न्याय दिलाय. परफेक्टली द बॉलिंग, सटीक लाईन अँड लेन. हा गोलंदाज मात्र कसलेला आहे, गोलंदाजाने विविधता आहे. हे गोलंदाजाने कारनामे केलेत बऱ्याच वेळेला या जुगामध्ये. 6 धावा डिफेंड केल्यात. हर्षदची चांगली आठवण, आम्ही प्रत्यक्ष पाहिल्यात असा कित्येक कारनामा करणार गोलंदाज येतो बॉलिंग मार्कवर हर्ष पाटण कडून. गोलंदाज येतो आता कुणाल अजय म्हात्रे. कुणाल अजय म्हात्रे बर मात्र जादू भरी गोलंदाजी प्रत्येक बॅट्समॅनला इथे कव्या चे सर्वे सर्वा करो. रस्तांचे विकाजी म्हात्रे कडून चौकार सेंबर आणि षटकार 200 रुपये असे सर्वे सर्वा काव्याचे विकास मध्ये त्यांचं आगमन झालंय. सरचे स्वागत आहे विकाजी म्हात्रे. 6 मध्ये 12 धावांचे एव्हर्स्टन समोर आहे. व्हेरी डेंजरस मॅन अँड टीम कॅप्टन हर्षन भगवान पाटील पेसिंग टू द कुणाल लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पहिला चेंडू खराब, नतीजा ओ माय गॉड टायमिंग मिस. हलवा चेंडू आणि संधीचे सोनं न करता आलं फलंदाज बाद. मिस टायमिंग स्ट्रोक, जायला पाहिजे डब्बल लांब परंतु चेंडू मात्र सरळ मैदानाच्या आत. नतीजा कॅप्टन परतलाय. यार खराब का शॉट सिलेक्शन, परफेक्टली मिस टायमिंग स्ट्रोक. हमें होते चेंडू एलिमिनेशन ची कमतरता. जर षटकार मारला येणारा फलंदाज नारायण म्हात्रे यांच्याकडून निमेशला रोख रुपये 200 देण्यात येतील आणि योगेश कडून फोर्टी प्लेसचे सन्मान बॉलर आहेत बॅट्समन आहेत ते योगेश कॅमेरामॅन योगेश पाटील आणखी 500 म्हणजे 700 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलं. नवीन आला इन केलेलं बॅट्समन इन ऍट क्रमांक 5 वर. इथे 5 मध्ये 12 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच यार. गोदेश्वर वर्चेस हर्ष पाटणने मात्र मॅचला घेऊन जाण्याचं मात्र मनाशी ठरवलंय. 5 मध्ये वॉट अ लवली टर्न बॉन फिंगर स्नेल कोले. येस नो येस आणि इथे गाडी फसली. लवली बॉल पारितोषिक 700 योगेश पाटील यांच्याकडून 500 नारायण म्हात्रेंकडे 200 असे पारितोषिक जाहीर झाले लावण्यात आले निमेशच्या बॅट्समनला. पण पहिला चेंडू डॉट. 4 मध्ये आता 12 पॉईंट पॉईंट कबर डीप एक्स्ट्रा कबर लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट डीप डीप स्क्वेअर लेग व्हेरी क्लोज सिली मिड ऑफ लेफ्ट हँड ओवर द राऊंड द विकेट बाय कुणाल म्हात्रे. कडक स्ट्रोक ऑन द अप स्ट्रोक गॅप काढली चेंडूला पाठवलं सीमारेषाच्या बाहेर 4 रन षटकारासाठी लावल्या चौकारासाठी लावा असं सांगितलं चौका टोकून निमेशने दमदार चौका 4 रन केले. आईचं मंदिर तो तर निश्चित किती सुंदर पण निमेशचा फटका त्याच्यासारखा सुंदर. गॅप बिटवीन द मिड विकेट अँड कऊ कॉर्नर ई गॅप शोधून काढली थ्रू द गॅप वेदन स्ट्रोक अँड 4 रन. आता 3 चेंडूचा खेळ बाकी 3 मध्ये 8. वॉट अ मॅच यार. अवघ्या 22 धावांचा टार्गेट. किती संघर्ष करायला भाग पाडले अक्षरशः गोदेश्वर टीमला हर्ष पाटणने. एका बाजूला पाहिलं तर तुळशीदास पाटील दुसऱ्या बाजूला कृष्ण पाटील असे संघ मालक आमने सामने त्यांच्यामध्ये चाललेली लढत. वॉट अ मॅच. 3 चेंडू आणि 8 कुणाल आहे बॉलिंग मार्कवर समोर निमेश. लिव 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 द बॉल चेंडू नेमका कुठे पिचिंग झाले ते पाहायला लागेल. एक धाव काढली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला झाला होता परंतु अमान्य केलं. पिचिंग द डाऊन द लेग साईड वाईट प्लस 1 खराब खराब. यावेळेला थोडस प्रेशर घेतलं कुणालने
पिचून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता 3-6, व्हॉट अ लव्हली मॅच गोइंग ऑन. गोदेश्वर एलिमोरचे हर्ष पार्डन आता 3-6 समोर आहे. इग्नेश 3-6, व्हॉट अ मॅच. ओ टायमिंग मे डाऊन द बॉल, सो द बॉलर कॉट अँड बॉल, आणखीन एक सफलता. वा वा वा, व्हॉट अ बॉलिंग कुणाल अजय म्हात्रे. सटीक बॉलिंग अनालिसिस. दोनच्या दोन फुलटॉस माझ्या वाया, कमतरता करता आली नाही. पहिला विकेट शिकार केली होती, फुलटॉस होती, स्वेलला टिपला गेला हर्षन. दुसरा इग्नेशला संधी, इग्नेशी फसला, कॉट अँड बॉल करता दुसरी सफलता अर्जित केली या ओव्हरमध्ये कुणालने. व्हॉट अ मॅजिक बरी गोलंदाजी अक्षयच्या जखडून टेलर लो स्कोरिंग मॅच किती जबरदस्त मनोरंजन स्थितीमध्ये येतात. त्याच्या जिवंत मैदानात न्यू इर्ती गोठवली आणि तिथेच हा खेळ घेऊन आलाय संपूर्ण गावाचा अक्षय धर्मा म्हात्रे. प्रेझेंटेड GPL गोठवली प्रीमियर लीग, त्याचा एक सर्वात हाय होल्डर्स मॅच आजचा दिवसातला. आता 2 खेळ उरलाय, 2-6, फक्त एका साची गरज. राजू एन एट क्रमांक 6 2 and 6 काय बॉलिंग राहिली यार, परंतु 2 तर फिनिश होण्याची क्षमता होती. मारका कामल्या म्हणून प्रसिद्ध आहे राजू. कलंबोली मारका कामले. ओ व्हॉट अ लॉब, अनदर कॅच सोडणार नाही कारण त्याच्या नाभावर नुकतीच संपन्न पर्व 7 ज्याने झेल टिपले होते एका मॅच मध्ये रात्रीच्या खेळ मध्ये. अग्री कोहली प्रीमियर लीग 4 तिथे 4 इथे अफलातून झेल टिपतात. तो शतरक्षण दिगंबर पाटील, व्हॉट अ लवली कॉट. देवाने जर षटकार मारला तर हर्षल म्हात्रे कॉमेंटेटर आहेत, एक चांगले खेळाडू आहेत, त्यांच्याकडून 500 मॅच जिंकून दिली तर 1-6. येस, एक चिकन चिली त्यांच्याच धाब्यावरून दिले देण्यात येईल. दोन तंदुऱ्या, एक चिकन चिली आणि हर्षलचं 500 रोख कॅश प्राईज. अरेस गोठोलीकडून आणखीन 1,000 देण्यात येतील देवासाठी. क्षमता आहे देवाकडे, क्षमता आहे, टायमिंग आहे आणि आजवरचा इतिहास आहे का देवा मारू शकतो. पण कुणालही माझं लाजवाब. एक 1-6 पॉइंट कव्हर, पॉइंट शॉट, एक्स्ट्रा कव्हर, व्हॉट अ मॅच. 1-6 व्हॉट अ मॅच यार. असे कित्येक वेळेला कारनामे केले देवाने, 15 क्रिकेट घेऊन झालं अशा स्फोटक पर्यंत प्रसिद्ध आहे. परंतु कुणाल काय करेल, 1 and 500 दिले जातील निखिलकडून. 2 तंदुरी, एक चिकन चिली, 1-6 व्हॉट अ मॅच.